हरदे कुंकु लावते जापला सासरी सुखी हरदे कुंकु कार्यक्रम आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने माझ्या गुणी नवऱ्याने चक्क माझ्यासाठी केक पाठवलाय. तर आज फणसाची भाजी म्हणजे मसूर डाळ आणि फणस. आणि आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने माझ्या गुणी नवऱ्याने चक्क माझ्यासाठी केक पाठवलाय. थँक यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे. बघ माझा नवराच माझ्यावर किती प्रेम आहे. हा मी पण यातच करणार आहे. वहिनी तुला हाच केक म्हणे. कशात त्याच्यात आत काय त्याच्यात इनविजिबल प्रेम. हाजिबल रे वहिनी अदृश्य प्रेम द्यायलाय तुला. लॉकर मध्ये मिसळ आवडते काय तुला? मिसळ प्रोग्राम आणि फोडणीचा भात पण आहे. पिली कोण सांगितलं तुला कचराची गाडी बाहेर डब्बा बाहेर ठेवा म्हणून? सोना किती गुड बॉय आहेस तू माहिती आहे? कोण सांगितलं पिली कोण सांगितलं तुला बाहेर ठेवायला? ए सोना कोण सांगितलं माझ्या सोनाला? माझ्या पिलीला कोणी सांगितलं नाही, फक्त आवाज त्यानं कचरा गाडीचा ऐकला आणि त्यानं बाहेर स्वतः जाऊन ठेवलं. ग इकडे दे पप्पी द्या तुला, इकडे दे माझे पिलू माझे सोना. गुड बॉय. दुसरी पण आणते आम्ही. तुम्ही रस्त्यावर जाऊ नका हा रणवीर. सगळ्यांच्या बेबींना बाय बाय म्हणाले. कस गुड बॉय दिसालाय माझं पिल्लू. विनू दादा बाय. शाळेचा अभ्यास चांगला कर रणवीर. विनू दादाला चांगला शिकवा स्कूल मध्ये. चलो लेट्स गो बाय बाय. पा किती काम कराल. अगं हे साबणाचं पाण्याची गरज लागलेली आहे पण आता काय करू. वरच झाला क्लिअर. क्लिअर नाही 100% खालचं अवघड होतं करायला पण लई शेवा शेवा. उद्या बॉइल्ड वॉटर होय ना. बरं झालं बाई ते गरम आधी किती खूप गरम यायचा सोलारचं पाणी. होय मी म्हणलं आज गरम येईल उद्या गरम येईल. ते गप उन्हाच्या पाण्यात गरम झालेलं आंघोळ केली. परवडला असं वाटतंय. आवड आहे. चला लेट मी कंटिन्यू युअर सॉन्ग. सॉरी फॉर पॉजिंग इट. कुठलं किती वयस थर्ड व्हॅलेंटाईन आहे का? तुम्हाला मॅलो तर सेकंड किंवा थर्ड व्हॅलेंटाईन आहे. लग्नात 2.5 वर्ष झाली. तर मस्त पाटील साहेबांनी केक पाठवला आहे. सरप्राईज दे पण. सरप्राईज. तुम्हाला आमच्या दादांचं सरप्राईज कसं वाटलं? एकदम छान क्यूट. मी पण पाठवला केक. परत मी चॉकलेट केक आवडतो पण एक पेस्ट्री पण पाठवला. थँक्यू. अरे इतना बरवा पोरू जाणार आधी.
मनातल्या मनात बस मिळणार मनातल्या मनात काय तुम्ही काय करायला रणवीर अहो रणवीर तुम्ही काय करताय काम करतोय अहो रणवीर तुमच्याकडे आत्तूचे काही दाणे आहेत का तुमच्याकडे लय आहेत दाखवा जरा द्या आम्हाला तुम्ही काढून द्या हा आम्हाला दाणे काळजी घ्या लवकर या मोठे मोठे होऊन या चिन्नू मुलाला भेटायला या येऊया आता बहुतेक आम्ही एकमेकांची कुंकू लावते जापला सासरी सुखी हळदी कुंकू कार्यक्रम मुलींच्या बायका झाल्या हल्ले रे जरा दोनू माईला बाय म्हणा ते काय बाय म्हटलं त्यांना युट्यूबवर टाकेन मी ते कुळे हे वगैरे घेतलं ना पाठीमागचे कपडे काय आजच आहे ना रात्री पुणे मुंबईला तुझ हळू जा होय हल्ले हल्ले जाईये बाय बाय टाळा इंजिन स्ट्रॉंग आहे त्याच रणवीर धनुमाई जुन्या गाडीच स्ट्रॉंग नाही जरा वीक आहे पिल्लू धनुमाईने राजीमाई गेल्या घरी आणि मी तुझ्यासाठी प्रिंगल्स चिप्स आणलेत थँक्यू आणि त्याची गाडी बघा कशी आता जरा असं मस्त चालणार आहे इथे टेरेस वरती अरे बाप रे वाव गाडी कशी हवेतून जाते बघा जरा हा शूट करा अरे ओ माय गॉड व्हेरी गुड आणि तरी सुद्धा इंजिन खराब होत नाही ना का होत नाही स्ट्रॉंग आहे म्हणून पडत पण नाही रणवीर सारखा आहे का ते नाही पडत खाली नाही विमान सारखा असा अहो रणवीर कुठे बसलाय आता आता असं यायच असं मी सांगतो तुला भित्र्या हवेत आपण एरोप्लेन सारखा डोंग लहानपणी घाबरत नव्हता मावडा चढलेला असतं घ्यायचं ना तुझं येल्लो कलरचं खेळणं येलो कलरचं काय त्यांना ते हे टाकलंय आत्ताच टाकलंय नाही राहू दे पप्पा ओ फादर ओके वाव ते बघा अरे मिळाले घे की ढोल्या बघ तरी त्याच्याकडे तर आज फणसाची भाजी म्हणजे मसूर डाळ आणि फणस आय डोंट नो कोणाकोणाच्या घरी बनवतात पण आमच्याकडे असते मम्माला खूप आवडते भाकरी आणि सॅलॅड आणि हे फणस म्हणजे ते ह्याचे असतात छोटेवाले फणस म्हणजे मोठे पिकलेले नाही
छोटे खोपली का काहीतरी म्हणतात. आता एकदम घर शांत शांत वाटत आहे. सगळे पाहुणे आज ऑलमोस्ट गेलेत. आत्या मामा काल गेले होते, पुन्हा आज आले आणि उद्या दादू पप्पा आत्या मामा सगळेच मुंबईला चाललेत. माझ्या आत्या मालाडला राहतात. लास्ट टाइम तुम्ही जर ब्लॉग पाहिला असाल तर ते बघितलंच असेल. तर उद्या सगळेच मुंबईला चालले. दादूची पण दुकानाची वगैरे काही खरेदी आहे. सो पप्पा इज अकंपनिंग हिम. आणि उद्या दुपारी मम्मी तेच म्हणते, म्हणलं बापरे आता एवढं दिवस सगळेजण होते आणि उद्यापासून एकदम घर शांत शांत होणार आहे. बरं ठीक आहे, येते 3-4 दिवसात प्लस होईल सगळं. आणि जरा आता बॅक टू रुटीन, जरा चालणं खाणं पिणं. किंवा मम्मी मला घरच्यांनी पण सांगितलं, आता पण ऑफिस होतं म्हणून तुझं काही देवधर्म आणि काही वाचणं होत नव्हतं. तर मग आता म्हणलं ते पण थोडंसं करत जा. तर म्हणलं ठीक आहे चला, लेट्स मेक सम डिफरंट डेली रुटीन. आता म्हणजे काय असेल ते प्लॅन करेन आता. आणि काय नाही, मस्त. आज आमच्याकडे फणसाची भाजी होती, तर मग फणसाची भाजी, चपाती, भात, आमटी, डाळ खाल्लं आता मस्त. आणि सॅलॅड, असं मस्त जेवण झालं आहे. आणि आमचे बंधुराज इथे मस्त पबजी खेळत बसलेत. आज मंगळवार, सुट्टीचा दिवस, तर प्लस व्हॅलेंटाईन डे. मग आता संध्याकाळी दोघं असं जरासं टाइमपास फिरून आले. आणि मी पप्पा आणि रणवीर टेरेसवरती होतो. आणि आता मग साहेब म्हणतात मी जरा निवांत गेम खेळणार आहे, तर त्याचा गेम सेशन चालू आहे. मी आपलं जरा बघूया, ते जरा टाइमपास एडिटिंग करावं म्हणते. आणि नेन मग झोपायचो. सो लेट्स एंड टुडेज व्लॉग. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि भेटू उद्या पुन्हा. Bye-bye.